आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावच्या युवकांनी सुरू केली स्वच्छता मोहीम. गावच्या स्मशानभूमीत स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ. बोरगावच्या युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्याचे कार्य हाती घेतले आहे. बोरगावात अनेक सामाजिक मंडळे आहेत, मात्र गावात कोणतेच विधायक काम केले जात नाही. याचाच विचार करून काही तरुणांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी म्हणून आठवड्यातून एक दिवस गावात स्वच्छता करण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे या मोहिमेची सुरुवात गावातील नदीकाठच्या स्मशानभूमीत स्वच्छता करून करण्यात आली. या स्मशानभूमी परिसरात झाडे झुडपे वाढली होती, सर्वत्र अस्वच्छता होती, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते, स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी गैरसोयी होत्या. तरुणांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली. झाडे झुडपे कचरा स्वच्छ करून खडी सिमेंटने स्मशानभूमीची डागडुजी केली, रस्त्यावरील खड्डे मुजवले. या मोहिमेत तानाजी चौगुले, ग्रामपंचायत सदस्य विक्रम जाधव, प्रशांत पाटील, जावेद मुल्ला, शंकर लोहार, प्रदीप जाधव, शिवानंद गुरव, धोंडीराम बन्ने, रतन पाटील, नाना पाटील आदींनी सहभाग घेतला. महानकारी न्यूज साठी बोरगावहून रंगराव बन्ने. दूधगंगा वेदगंगा नदीवरती वसलेल्या आपल्या बारवाड गावामध्ये या गावामध्ये स्मशानभूमी या स्मशानभूमीचं जे काय काम जे रगडलेलं होतं ते गावातील एक तरुण युवक मंडळ पुढे येऊन या ठिकाणी सामाजिक कार्याची जी काय बांधिलकी असते ती सामाजिक कार्याची बांधिलकी या ठिकाणी तरुण वर्गाकडून या ठिकाणी काम होत आहे. आणि प्रत्येक गावामध्ये एक ह्या प्रत्येकजण आपापल्या गल्लीतून किंवा गावातून किंवा सार्वजनिक ठिकाणी काम करतात, पण स्मशानभूमीमध्ये काम करणारी मंडळी आज तुम्हाला हे प्रत्यक्षात बारवाड गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि यातून या गावात बारवाड गावातील तरुण मंडळी जे काय आहेत त्या तरुण मंडळांच्या मार्फत एकत्र येऊन या युवक वर्गाने सुरुवात बारवाड गावाचा विकास जर करायचा असेल तर या स्मशानभूमीपासून सुरुवात करायची असा त्यांनी ध्येय धरून या विकास कामाला सुरुवात केलेली आहे. आणि या ठिकाणी स्मशानभूमीच्या आतील जे काय स्वच्छता करायची आहे ती स्वच्छता या ठिकाणी पूर्ण करत आहे.